राणे शिवसेना वाद हा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे व्यक्तिगत पातळीवर येत चालला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचा आजार पण नारायण राणेंनी काढलं नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंकडे बघून म्यावम्याव केलं हेही तुम्हाला आठवत असेल त्यातच आता निलेश राणेंनी थेट स्मिता ठाकरेंचा विषय काढलाय आणि इशारा दिला आहे किरीट सोमय्या रश्मी ठाकरेंना टार्गेट करतायत आता शिवसेना राणेवादात स्मिता ठाकरेंची एंट्री झाली आहे पण शिवसेना राणेवादात नेहमी स्मिता ठाकरे का येतात स्मिता ठाकरेंचा विषय निलेश राणेंनी नेमका का काढला एकमेकांच्या घरच्यांना राजकीय वादात का ओढलं जात आहे यावरच बोलूयात पुढच्या काही मिनिटात पण सगळ्यात आधी बघूयात दोन हजार मध्ये निलेश राणे काय म्हणाले होते निलेश राणेंनी दोन हजार एकोणीसमध्ये स्मिता ठाकरेंचा थेट विषय काढला नव्हता हा पण सोनू निगमचा विषय त्यांनी काढला होता ठाकरे घराण्याची सून असलेल्या स्मिता ठाकरे आणि सोनू निगम यांनी काही सिनेमांसाठी एकत्र काम केलं होतं त्या काळाचा संदर्भ निलेश राणेंनी दिला होता नारायण राणेंवर खुनाचे आरोप तेव्हा शिवसेनेकडनं होत होते वडिलांवर होत असलेल्या आरोपांमुळे निलेश राणे चिडले आणि त्यांनी थेट सारं उघड करायचा इशारा दिला होता निलेश राणे म्हणाले की राजकारणात आम्ही कधीही बाळासाहेबांबद्दल बोललो नाही पण जर माझ्या वडिलांवर कोणी बेजबाबदार आरोप लावले तर मी त्याला उत्तर देणारच बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं मला ठाकरे कुटुंब आणि सोनू निगमचं काय नातंय सांगायला लावू नका अन्यथा मी जाहीर करेन असं निलेश राणे म्हणाले होते दोन हजार एकोणीसमध्ये याच वक्तव्यात आनंद दिघेंचा मृत्यू बाळासाहेबांचं कर्जतचं फार्म हाऊस यावरूनही निलेश राणेंनी गंभीर आरोप केले होते असो तो आजचा विषय नाहीये आता निलेश राणेंनी स्मिता ठाकरेंना टार्गेट केलेलं आहे स्मिता ठाकरेंचा आता खरं तर राजकारणाशी थेट संबंध नाही त्या शिवसेना किंवा कोणत्याच पक्षाशी थेट जोडलेल्या नाहीत त्या बाळासाहेबांचे चिरंजीव जयदेव ठाकरेंच्या पत्नी पण तरी अचानक निलेश राणेंनी स्मिता ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत आता निलेश राणे आरोप करताना काय म्हणाले बघूयात अंधेरी पश्चिममधील स्मिता ठाकरे मुक्ती फाऊंडेशनची इमारत वसुलीपासून ते मालमत्तेचं उल्लंघन करून वापरण्यात येते याविषयी कायदेशीर कारवाई झाली नाही तर कोर्टात न्याय मागणार असा इशारा निलेश राणेंनी दिलाय त्यांनी एक ट्विट केलंय निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावर निशाणा साधताना म्हटलंय की स्मिता ठाकरे मुक्ती फाऊंडेशन संस्थेला सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी तीस वर्षांच्या तत्वावर इमारत शासनानं दिली सदर जागा देताना शासनानं एकूण एक हजार वीस चौरस मीटर जागेचा ताबा देण्यात आला होता पण संस्थे संस्थेनं एकूण दोन हजार दोनशे तीस चौरस मीटर जागा बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली त्यास शासनानं अद्याप मान्यता दिलेली नाही ना संस्थेनं तत्वावर करारनामा करार केला पण सदरचा करारनामा रजिस्टर करण्यात आलेला नाही संस्थेला जागा देण्याची मान्यता देण्यात आली त्यावेळी ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या जमिनीवर सांस्कृतिक केंद्राचं बांधकाम करणं बंधनकारक आहे मात्र त्यांनी अद्याप बांधकामही केलं नाही आणि याबाबत त्यांनी रीतसर कोणतीही माहिती दिलेली नाही याबाबत जर अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं नाही तर मी कोर्टात दाद मागणार असा इशारा राणेंनी दिला निलेश राणेंनी आता स्मिता ठाकरेंना थेट टार्गेट केलं किरीट सोमय यांनी नुकतेच रश्मी ठाकरे आणि त्यांचे एकोणीस बंगले यांना टार्गेट केलं होतं गंभीर आरोप केलेले होते पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातल्या कुणावर तरी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव मुंबई पुण्यातल्या कोविड सेंटर कथित भ्रष्टाचारात घेण्यात आलं पण त्यांचाही या प्रकरणाशी थेट संबंध नव्हता पण आता तर ठाकरे घराण्यातल्या दोन सुनांवर थेट आरोप करण्यात आले त्यामुळे राणे ठाकरे भाजपबाद आणखी घडणार हे निश्चित आहे असोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निलेश राणेंनी स्मिता ठाकरेंवर केलेल्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं राणे ठाकरे वादात नेहमी स्मिता ठाकरे काय येतात असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद